लाइट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप. नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा. कोलकात्यातील आर्जीकर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड, गैरव्यवहार प्रकरणी होणार चौकशी. पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिम भागात बॉम्बस्फोटात 2 मुलं ठार तर 16 जण जखमी. दोषी कुणीही असो सगळ्यांचा हिशोब व्हायलाच हवा, बदलापूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संतापले. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार, लखपती दीदी कार्यक्रमात अजित पवारांची मोठी घोषणा. महाविकास आघाडीचं सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत, नीलम गोऱ्हे यांचा खळबळजनक दावा. एवढी वर्ष सत्ता होती तेव्हा जातीनिहाय जनगणना का केली नाही, मायावतींचा राहुल गांधींना सवाल. भाजपचं आंदोलन विकृतीच्या बाजूने होतं, आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल. लॅटरल एंट्री आणि क्रिमिलियर प्रमाणे वक्फ विधेयक मागे घ्यावे, ओबीसींचा भाजपवर घणाघात. देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, नाना पटोलेंचे वक्तव्य.